बोराडे डेंटल केअर संगमनेर, दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीय? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371704। पारगाव शिवारामध्ये रस्ता लूट करणारी टोळी श्रीगोंदा पोलीस पथकानं रांजणगाव तालुका शिरूर येथून जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। शिवाजी वसंत क्षीरसागर राहणार राशीन तालुका कर्जत, हे 6 ऑगस्टला शिरूरच्या आठवडे बाजारातून फरसाण विक्री करून त्यांच्या मालवाहू टाटा जीपनं राशीनला येत असताना पारगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी 4 लुटारूंनी टेम्पोला मोटारसायकल आडवी लावून टेम्पोतील लोकांना मारहाण केली। खिशातील पैसे मोबाईल बळजबरीनं काढून घेतले। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये रस्ता लुटीचा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना रांजणगाव येथील आरोपी असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं सचिन बाळासाहेब कोल्हे राहणार वीट तालुका करमाळा, अप्पासाहेब काशीनाथ सोलंकर राहणार करपडी, राशीन तालुका कर्जत, हल्ली राहणार कारेगाव तालुका शिरूर, चेतन साहेबराव सांगळे राहणार करंजी तालुका पाथर्डी, हल्ली राहणार कारेगाव तालुका शिरूर, सोनल साहेबराव चव्हाण राहणार गवखेल तालुका आष्टी जिल्हा बीड, हल्ली राहणार कारेगाव तालुका शिरूर यांना कारेगावमधून ताब्यात घेतलंय। या संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। शिरूर येथे राशी या ठिकाणचे काही किरकोळ व्यापारी पारसाने भेळ विकणारे तिकडं भेळ आणि पारसानाचा बाजाराचा हे करून परत येत असताना पारगाव श्रीगोंदा रोडवर रात्रीच्या वेळेला अंधाराचा फायदा घेऊन सुनसान जागे त्यांना अडवून मारहाण करून त्यांचे पैसे आणि मोबाईल काढून नेलेले होते। त्याबाबत पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याचा तपास बारकाईने करत असताना आणि तांत्रिक तपासही आम्ही त्यामध्ये केला। डमनाट असेल, टावर लोकेशन असेल, या बाबतीमध्ये आमच्या डीबीचे अधिकारी कर्मचारी यांनी विश्लेषण करून संशयित आरोपी रांजणगाव MIDC पुणे जिल्हा या ठिकाणून 4 आरोपी ताब्यात घेतले। ते आरोपी त्या पोलीस स्टेशनला आणून अटक घेऊन त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन कसोशीने चौकशी त्यांच्याकडे केली असता त्यांनी सदर रॉबरीचा प्रकार केल्याची कबुली दिलेली आहे। पुण्यामध्ये वापरलेले 2 मोटरसायकल रिकवर केलेले आहे आणि फिर्यादी यांचे जे मोबाईल होते ते मोबाईलही आरोपीकडून रिकवर झालेले आहेत। आरोपींचे नाव सचिन बाळासाहेब कोल्हे आहे, त्याच्यानंतर अप्पासाहेब काशीनाथ सोलंकर आहे, चेतन सांगळे आहे आणि एक सोनल चव्हाण म्हणून आहेत। सगळे यंग मुलं आहेत, 20 ते 25 वर्षाची मुलं आहेत। या आरोपींनी अशाच पद्धतीच्या आणखी काही रॉबऱ्या केलेल्या आहेत का याबाबत आम्ही तपास करत आहोत। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल साहेब आणि DYSP अण्णासाहेब जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। आरोपींकडून मोबाईल आणि 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्यात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग करतायत। ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले, समीर अभंग, प्रदीप बोराडे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस नायक गोकुळ इंगवले, कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रवींद्र जाधव, प्रशांत राठोड यांनी केली आहे। गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।